गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. सकाळ झालेली आहे, बाप्पाची मस्त पूजा देखील झालेली आहे. आता इकडे मी मटकी निवडते आहे. आज भाजीमध्ये मटकीची भाजी आहे, त्यामुळे चला तर मस्त बाप्पाची सकाळची पूजा झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आपण आरती करून घेऊयात. मस्तपैकी मी तयार झालेली आहे. बाप्पाची पूजा आरती देखील झालेली आहे. जेवण चालू आहे. आता काकी आणि काकी आजी दोघीजणी ऋषीची भाजी साफ करतायत. चला आता बघूयात कोण काय काय करतंय. काल ओमकार आणि सोहमने ट्विनिंग केलेलं आणि कुर्ता घातलेला, आणि आज मी आणि ताईने केलेलं आहे. सी आईची जेवणाची सुरुवात झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी करतो आहे, त्यामुळे आई इथे बटाटी उकळून झालेली आहेत आईची. इथे गरमागरम फोडणीचं वरण देखील आईचं रेडी झालेलं आहे. इथे ऋषीच्या भाजीची तयारी चालू आहे. काकी आजी आणि काकी दोघीजणी भाजी साफ करत आहेत, आणि आजीची आठवण येते ना, कारण की इथेच आजी रूममध्ये बसून साफ करायची भाज्या आणि खूप गप्पा वगैरे इथे चालू असायच्या. आणि ताई इकडे बटाट्याची भाजी करायची आहे, त्यामुळे बटाटी उकडून घेतलेली आहेत. ती बटाटी कापते आहे. उशीची भाजी इथे चालू आहे. आमच्याकडे ऋषीच्या भाजीमधली कणसं सगळ्यांना खूप आवडतात, म्हणून आम्ही जास्ती प्रमाणात कणीस भाजीमध्ये घालतो. चलो इथे आता पुऱ्या अश्विनी काकी लाटते आहे, एकमेकास सहाय्य करू. इथे आजी गोळे करते आहे आणि दीपा काकी इकडे पुऱ्या गरम गरम तळते आहे. Thank you.
भाजी सगळ्यांना आवडते, त्यामुळे आता सगळेजणांच्या ताटामध्ये पानामध्ये वेलकम वेलकम. तुला खूप आम्ही काल मिस केलं. स्तुतीला इतकी घाई लागली आहे, तीन त्या डोनटचा बॉक्स फाडून टाकला. बट वाव कोणाकडनं? टेस्टी समीर काका कडनं पार्टी आहे. चला चला कुठे चला 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 बाबूला पण आवडलं. कसं आहे Oh, my God.
गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती नौकर्या मंगल मूर्ती मोर्या, एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, पुढल्या वर्षी लवकर या. मोर्या मंगल मूर्ती मोर्या, उदीर मामा की जय. गणपती बाप्पा पूर्वी प्रेम
इकडे मिसळ चालू केलेली आहे बनवायला. गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, मी घरी आलो आहे आणि आत्ता रात्रीचा मिसळीचा बेत आहे आपला. मिसळपाव रेडी आहे. हॅलो एव्हरीवन, सगळेजणं मिसळपाव खाऊन आईस्क्रीम खाऊन खूप गप्पा मारून घरी गेलेले आहेत. त्याचबरोबर आजचा दुसरा दिवस देखील आम्ही खूप मस्त सेलिब्रेट केलेला आहे बाप्पाचा. बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. बघताना खूप असं वाईट वाटतं की बाप्पा आता त्याच्या घरी निघून गेलेला आहे, त्याच्या गावी गेलेला आहे. पण ठीक आहे, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहे नक्कीच. आणि याचबरोबर 2 दिवसाचे आपले ब्लॉग मस्तपैकी झालेले आहेत, तुम्ही बघितले देखील आहेत. कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबत. त्याचबरोबर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी कृष्णाई रेसिपीला नक्कीच फॉलो करा. थँक्यू, बाय बाय.